एक बातमी इथे अत्यंत महत्त्वाची. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटाला चलनातून आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आरबीआयनं इतर बँकांना 2000 रुपयांच्या नोटा देणं थांबवा असा सल्लाही दिलाय. यापुढे 2000 रुपयांच्या नोटाची छपाई ही बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील असं आरबीआयने यावेळी सांगितलंय. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या 2000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. क्लीन नोट हे पॉलिसी अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलाय. विशेष म्हणजे एकावेळी केवळ 20,000 रुपयांच्या नोटा ग्राहकांना बदलता येणार. दरम्यान नोटबंदीच्या या निर्णयावरून खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधलाय. आपण पाहूया. गेल्या 65-70 वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेशी इतका निर्गुण खेळ कधी कोणी केला नाही. एक लहरी राजा असतो, तो त्याला हवे तसे निर्णय घेतो आणि प्रजेने त्याच्या मागे जावं अशी त्याची इच्छा आहे. भ्रष्टाचार कमी होईल, दहशतवाद कमी होईल, मोडून काढू म्हणून त्यांनी नोटबंदी केली. भ्रष्टाचार तसाच वाढलेला आहे, काळा पैसा तसाच आहे. सर्वाधिक काळा पैसा भारतीय जनता पक्षाच्या मित्रांकडे आहे. एकही काळा पैसा परदेशातून एक रुपया इथे आला नाही. मग पहिल्या नोटबंदीचं उत्तर द्या आणि मग या नोटबंदीचं तुमचं जे काही विश्लेषण आहे ते करा. आपल्या सर्वांना आठवत असेल की 2016 मध्ये 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या आणि 2000 रुपयाच्या नोटा. आता 6 वर्षामध्ये असं काय घडलं की 2000 रुपयाच्या नोटा पुन्हा रद्द करायची? म्हणजे हा अर्थव्यवस्थेची खेळखंडोबा आहे. याच्यामागचे हेतू काय आहे त्यांनाच माहिती आहेत, पण निवडणुका देशाच्या जवळ येत आहेत, त्या अनुसरूनच काही निर्णय झाला असावा असं आमचं मत.